महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून द्या, घुसखोरांना पळून लावू, असं आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. पुण्यात गणेश कला क्रीडा रंगमंच इथं शहा यांनी पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात भाजपा शिवसेना युतीची चर्चा लांबणीवर पडल्याच्या चर्चा असतानाच भाजपा 48 जागांवर संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुण्यात जाहीर केलं. पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात रावसाहेब दानवे यांनी गेल्या वेळेच्या 42 जागांच्या 43 जागा करू, मात्र 41 जागा होऊ देणार नाही असं विधान केलं. याच विधानाचा धागा पकडत 48 जागांवर पूर्ण ताकदीने लढत असून दानवे सांगत असलेली 43वी जागा बारामतीची असेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 42 जागा जिंकल्या. या दौऱ्याच्या नंतर माझं अशा लक्षात आलं की या लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी अमितभाईंना सांगू इच्छितो की मागच्या वेळेस 42 जागा जिंकल्या, यावेळेस 43 जागा जिंकू, 41 आम्ही होऊ देणार नाही. रावसाहेब पाटील दानवे मगाशी असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी आमच्या 42 जागा आल्या होत्या आणि यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा करू पण 41 जागा येऊ देणार नाही. आमचा आता प्रयत्न असा आहे की आम्ही पूर्ण ताकदीनं 48 जागांवर लढतोय. आणि एक गोष्ट मी खात्रीने सांगतो, रावसाहेब तुम्ही जी 43वी जागा सांगितली ती जागा बारामतीची आहे. इस देश में से घुसपैठिए जाने चाहिए या नहीं जाने चाहिए, जरा जोर से बोलो, जाने चाहिए या नहीं जाने चाहिए. मित्रों, इस सारे शरद राव की पार्टी हो या राहुल बाबा की पार्टी, काऊ काऊ करने दो उनको, उनको रोने दो. मैं आपको गारंटी देता हूं, महाराष्ट्र में 45 सीट जिताकर मुझे दे दो, देश में, ये पूरे देश में, कश्मीर से कन्याकुमारी और कामरूप से लेकर कच्छ तक, पूरे देश में से एक एक घुसपैठिए को चुन चुन कर निकालने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार.